नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा पुढील भाग। यामध्ये आजी अधिपतीचे फारच कौतुक करते आणि म्हणते की हे समद करायला काळीज लागते आणि हे तुझ्याकडे आहे। अधिपती म्हणतो, रडतेस कशाला, एवढं काही केलं नाही, गप रडू नको। तेवढ्यात त्याच क्षणी अधिपतीची आई व बाबा येतात। चारू आई म्हणते, असं कसं म्हणतोस, तू काही केलं नाहीस, आमचा जीव वाचवलायस तू, आम्हाला कळलंय तू काय केलंयस ते। अधिपती म्हणतो, यांना कोण सांगितलंय, ओंक्याच्या पोटात काहीच राहत नाही। चारू आई म्हणते, अधिपती तुझ्या जीवाचं काय झालं असतं तर, लागलंय का रे तुला। बाबा म्हणतात की, अक्षरा एवढं सगळं झालं, तू काहीच सांगितलं नाहीस आम्हाला, तेव्हा काहीच सुचलं नाही, पण जे झालं ते चांगलंच झालं। यावर आजी म्हणते, होय होय, मला कनी त्रेतायुगातल्या श्रावण बाळाची आठवण झाली बघ, त्यानंसुद्धा आईबापांसाठी कावड खांद्यावर घेतली होती। श्रावण बाळ कावड खांद्यावर घेऊन एक एक तीर्थक्षेत्री निघाला। प्रत्येक ठिकाणची बातमी तो आईवडिलांना सांगत होता। तो आईवडिलांचे डोळे बनला। पुढे आईबाबांना तहान लागल्यामुळे तो एका तळ्याकडे गेला। तिथे दशरथ राजा शिकारीसाठी लपून बसला होता। श्रावण बाळाने गडू पाण्यात बुडवला आणि कुण्या प्राण्याचा आवाज समजून दशरथ राजाने बाण सोडला। तो बाण श्रावण बाळाला लागला आणि तो तिथेच मरण पावला। दशरथ तिथे पोहोचला। पाणी घेऊन आईबाबांना तो पाणी देण्यासाठी गेला। त्यांना कळल्यावर त्यांनी श्राप दिला की, हे दशरथ राजा, तू भी पुत्र वियोगाने मरशील। आणि तसंच झालं। अशी असते आईबापाची माया। अधिपती, आज तू भी श्रावण बाळ झालास बघ, आईबापासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास बघ तू। यावर चारुलता आई म्हणते की, आजी म्हणतात तसं बरोबर आहे, खरंच तू आमचा श्रावण बाळच आहेस। आणि असे म्हणून चारू आई अधिपतीच्या डोक्यावरून हात फिरवते। अधिपती लगेच जागेवरून उठतो व म्हणतो की, नाही नाही, मी काही केलं नाही एवढं तुमच्यासाठी, तुमच्या जागी दुसरं कुणी बी असतं तर मी हेच केलं असतं। यावर आईबाबा निराश होतात। तर इकडे दुर्गी चंचीला दोष देते। चंचे, हे एवढं तुझ्यामुळे झालंय बघ, मी काय केलंय, तुलाच तो रम्या पार्टनर म्हणून हवा होता नव, त्याने काय केलं, तू कशाला त्याच्या नादाला लागलीस। दुर्गी चंचीला भी मार मारते। तर पुन्हा इकडे चारू आई म्हणते की, खरंच अधिपती, आम्ही आज जे जिवंत आहोत ना, ते तुझ्यामुळेच। अधिपती म्हणतो की, नाही हो, सगळ्यात आधी अक्षराचं लक्ष गेलं, आभार मानायचे असतील तर त्यांचे माना, आम्ही काही केलेलं नाही, असे म्हणून अधिपती त्या ठिकाणाहून निघून जातो। आईबाबा अक्षराला थँक्यू म्हणून बोलतात। अधिपती ओमक्याला फोन लावतो की, त्या स्टेजवाल्या जयवंतचा काही पत्ता लागला का। ओमकार म्हणतो, त्याचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत आहे, अधिपती आपण उद्या पाहू। तर इकडे चारुहास सूर्यवंशी हे चारुलतासाठी गिफ्ट आणण्याचा विचार करतात। म्हणजे काही अंशी पहिलं पाऊल मी टाकतो, त्यानंतर दुसरं पाऊल तुझे आपोआपच पडेल, काही अंशी आपल्या दोघांमधील अंतर कमी होईल, असा विचार चारुहास करत असतात। आजी व अधिपतीसुद्धा गिफ्ट आणण्याचा विचार करतात, पण अक्षरा तब्येत बरोबर नसल्यामुळे अधिपतीला बाहेर जाऊ देत नाही। या तिघांचं रोमॅन्टिक प्लस कॉमेडी बोलणं खूपच छान होते। त्यानंतर अधिपती ओमकार व तिच्या पत्नीला बोलावून घेतो की, अक्षराला काय गिफ्ट द्यावे ते सुचत नाही, म्हणून मी तुम्हा दोघांना बोलवले आहे। ते दोघेही सुरुवातीला खूपच घाबरून जातात की, काय झाले असे आम्हाला वाटले। तो म्हणतो की, मास्तरींबाईंना सरप्राईज द्यायचं आहे। तेव्हा ओमकारची बायको सांगते की, बायकांना कपडे व दागिने खूप आवडतात। अधिपती म्हणतो की, दोन्ही बी घेऊत मग। आणि अधिपती भरपूर महागडे कपडे व दागिने घेऊन येतो। त्याचा स्वीकार अक्षरा करत नाही आणि इथेच एपिसोड संपतो। तर मित्रांनो, अक्षरा हे राजवैभव का स्वीकारत नाही यावर नक्की कमेंट करा। नमस्ते, धन्यवाद।